स्वागतम मराठी कट्टा किचन मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मेदू वडा बनवण्यासाठी साधारण आपण ही एक कप उडदाची डाळ वॉश करून घेतलेली आहे। आता आपण याला 1.5 तास भिजत घालणार आहोत। ही जी डाळ आहे ही साधारण 1.5 तास आपली भिजलेली आहे। आता आपण याला पाणी न टाकता वाटून घेणार आहोत। यामध्ये आता आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ हे घालून याला फेटून घेणार आहोत। 2 चमचे आपण याच्यामध्ये राईस आटा घालणार आहोत, याने क्रिस्प चांगलं येतं। मेदूवड्याचं जे पीठ आहे हे आपण फक्त 1.5 ते 2 तास भिजवलेलं आहे, त्यामुळं ते कमी ऑइल सोक करेल, त्यामुळं फार 5 ते 6 तास ही जी डाळ आहे ही भिजू नये। पाणी लावून घेणार आहोत आणि हे जे मेदूवड्याचं बॅटर आहे ते हातावर घेऊन याला असं मध्ये होल पाडून वडा टाकणार आहोत आपण। आणि आता हे डीप फ्राय केलेले आपण मेदूवडे काढून घेणार आहोत। आणि आता हा वडा सर्विंगसाठी रेडी आहे। आपल्याला ही रेसिपी कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सबस्क्राइब करा मराठी कट्टा किचन।